शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत सर शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आगामी काळामध्ये देखील अशा प्रकारचं पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने देखील फिरणं होणार आहे का कशा प्रकारची रणनीती आगामी काळात हे पक्ष वाढवण्यासाठी नाही आपण बघितलं असेल की जे शिवसंवाद दौरे आमचे आहेत ते तर चालू आहेतच खास करून जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात आपण पण माझ्यासोबत होतात नाशिक आणि पुणे जिल्ह्यात काल विदर्भात थोडं आणि मराठवाड्यात कारण जिथे जिथे अतिवृष्टी झालेली आहे पावसाळ्याच्या वेळी नंतर आत्ता परतीच्या पावसाळ्याच्या वेळी कुठेही सरकारने पुढे येऊन शेतकऱ्यांच्यासोबत उभं राहणं असेल धीर देणं असेल काहीच केलं नाही आहे कुठेही अजून नुकसान भरपाई काही आलेली नाही आहे हा मोठा प्रश्न झालेला आहे शेतकरी त्रस्त आहेत आणि त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही आहे जे घटनाबाहेर सरकार आहे ते राजकारण रोज करत राहत पण कुठेही जनतेचा आवाज मग महिलांचा असेल तरुणांचा असेल शेतकऱ्यांचा असेल हा ऐकला जात नाही आहे आणि आम्ही तरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे त्यांचा आवाज बुलंद करण्याचा त्यांचा आवाज विधानभवनात घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही करत राहू हे सरकार आल्यापासून अनेक मंत्री असू देत किंवा आमदार असू देत त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य होताना दिसून काल देखील अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य जे पाहिलं गेलं तर जे सुप्रिया सुळेच्या विषयी वाटतं काय वाटतं एकंदरीत अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य येत आहेत सत्ता आल्यानंतर खास करून जे तुमच्याकडे शिवसेनेत असताना म्हणजे तुमच्यासोबत असताना अगदी शांत होते आहे इतकं इकडे गेल्यानंतर मात्र अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत एक गोष्ट स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांचं वचक राहिलं नाही आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री हे खरं तर त्याच्यावर पूर्ण ह्या मंत्रिमंडळावर आणि सगळेच सत्ताधारी आमदारांवर अंकुश ठेवणारे असायला पाहिजेत पण ह्या चाळीस गद्दारांमधून कोणी काही करते आणि काही चालून जाते मग कधीतरी फोन जातो की आम्ही समज दिली ह्याला अर्थ नाही राहत आता काल बघा तुम्ही अब्दुल सत्तारांचे जी वक्तव्य आहेत कालचं तर झालं त्याच्या आधी टीचं घोटाळा आला मग शेतकऱ्यांबद्दल ते बोललेत की कुठेही ओला दुष्काळ दिसत नाही आहे अनेक गोष्टी काल तर सुप्रेतेनं एक मिनटं बाजूला ठेवूया पण कुठच्याही महिलेबद्दल असा विचार तुम्ही मी स्वप्नात पण करणार नाही अशा शिवे दिलेत एकदा नाही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मला वाटतं काल एका चॅनलवर रात्री आल्यानंतर मी बघत होतो आठ वेळा एका चॅनलवर दिलेल्या आहेत दुसऱ्या चॅनलवर सहा वेळा दिलेल्या आहेत आणि मग सरकारनी माफी मागितली पण ह्यांच्या मनात अजूनही कुठेही दुःख दिसत नाही आहे चेहऱ्यावर काही पश्चाताप दिसत नाही आहे मुळात असं सगळं बोलून चालतंय का कोणीतरी एक गद्दार आमदार जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहीमच्या गोळीबार करून येतो दुसरीकडे कालच मी बघितलं एक आमदार आहेत मुंबईच्या त्यांनी कोणाची दोन शिवसैनिकांची सुपारी दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे कुठे हे कोणालाच माहिती नाही कधीही एवढे चिंदडे कायदा सुव्यवस्थेचे उडाले नाहीत जेवढे ह्या काळात उडालेले आहेत हे खोके सरकार आहे ठीक आहे तुम्ही खोके सरकार म्हणून आता काम करत आहात घटनाबाहेर जरी असलं तरी तुम्ही सत्ताधारी आहात खुर्चीवर बसलेले आहात तसं तुम्ही वागणं गरजेचं आहे पण प्रत्येक बघा तुम्ही कोणीही त्या चाळीसमधून कुठचाही प्रोटोकॉल पाळत नाही आहे आणि हे सगळं चालून जातंय अशा सरकारमध्ये मी जर उपमुख्यमंत्री असतो तर मी ह्याच्यातून बाहेर पडलो असतो आणि निवडणुकीला सामोरे गेलो असतो तुम्ही म्हणता की हे सर्व चेंज झालेलं आहे मुख्यमंत्र्यांचा वचक नाही आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना यापैकी कोणीच अशा प्रकारे बोलत नव्हतं ही कार्यशैली जी आहे ती वर्क कल्चर बदललं लगेच होत। काय होतं काय नेमकं घडलं यामुळे सत्तेचा हाच मुद्दा आहे म्हणजे हे कदाचित आम्ही करू दिलं नसेल म्हणून हे लोक बाहेर पडले असतील मनमानी कायदा जो चालला आहे त्यांचा की मन करे सो कायदा आम्ही असं बोलू तसंही बोलू असंही करू ह्याला मारू तिथे धमकू पण सगळं काही चालून जातं कुठेही पोलीस यंत्रणा कामी दिसत नाही आहे कुठेही जसं विरोधी पक्षावर तडीपाऱ्या काढल्या जात आहेत खोटे केसेस टाकले जात आहेत तसं सत्ताधारी जे काही डोळ्यासमोर करत आहेत टी व्हीवर पकडले जात आहेत त्याच्यावर पण केस नाही होते बरं केस जिथे होते तिथे कारवाई नाही होते आता कालचा जो प्रश्न आहे त्याच्यावर राष्ट्रीय महिला आयोग काही करणार आहे की कारवाई की नाही हा मोठा विषय राहतो उपमुख्यमंत्री काही बोलणार आहेत का हा मोठा विषय राहतो आणि मुळात नुसतं पदमुक्त नाही त्यांच्यावर कारवाई काय होणार हा मोठा आज आजचा प्रश्न आहे त्याचबरोबर तुम शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आणखी एक दापोली रिसॉर्ट प्रकरणी एक गुन्हा आता दापोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे असे वारंवार गुन्हे दाखल होत आहेत दुसरीकडं शिवसेनेच्या नेत्या इतर नेत्यांवर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल होताना दिसून येतात कशा बाबतींना बघता याकडे नाही नाही टाका ना अजून शंभर गुन्हे आमच्या सर्वांना टाका कारण काय झालेलं आहे की कोणी काही खरं बोलायला गेलं की इथून धमका तिथून चौकशी लावा खोटा गुन्हा टाका असं करा तसं करा आता तुम्ही बघा काही काही लोकांच्या तडीपाने काढल्यात अर्थ काय या केसेसना आणि जे लोक त्या गटात जातात ते वॉशिंग मशीनमध्ये जातात ओके okay. आता मी परवा पण तो एका कार्यक्रमात मला वाटतं एका चॅनलचा कार्यक्रम होता त्याच्यात त्यांनी मला विचारलं की ह्या ह्या केसेसवाले हे सगळे लोक तुमच्यासोबत होते बोला आता कुठे आहेत त्याचं केसेसचं काय झालं पुढे हा प्रश्न कोणी विचारत नाही ओके okay. uh, सतरा नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे त्याच दिवशी शिंदे गटाच्या वतीनं म्हणजे uh, जिथं बाळासाहेबांचं स्मारक होतं त्याला लागूनच समोरच्या बाजूला सावरकर स्मारक सावरकर स्मारक या ठिकाणी चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या सर्व वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात तिथे देखील चर्चा होती मला वाटतं जर आज हिंदू समाज बाळासाहेब असते तर ह्या लोकांची हकलपट्टी केली असती खरंतर जे लोक गद्दारी करून पळून गेले महाराष्ट्रात राहण्याची त्यांची हिंमत नव्हती त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचं त्यांचं हे नाही आहे तरी देखील ते त्यांचा कार्यक्रम करत असतात आता मला तर एवढं हसायला येतं कधी कधी की आमचे पण मुखोटे लावून फिरतील की बघा आम्हीच उद्धव ठाकरे आम्हीच आदित्य ठाकरे हे काय निर्लज्जपणाला काही अंत नसतो पण लोकांना हे सगळं दिसत आहे आणि म्हणून जर आपण बघितलं तर जो त्यांना रिस्पॉन्स मिळत आहे आणि जो आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आमच्यासोबत लोक उभी आहेत प्रामाणिकपणे लोकं उभी आहेत आपण बघितलं असेल त्यांच्या दसरा मेळावा की जी सर्कस होती त्यांची मला वाटतं काही आपल्याच चॅनलमधून बसमध्ये जाऊन विचारलं होतं की कुठून तुम्ही आलात कुठून कुठून आणले कोण मजदूर आणलेले कोण कुठून दुसऱ्या गावातून आणलेले इतर राज्यांमधून लोक आणलेले हे हाल कधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही बघितले नव्हते कालमध्ये देखील तुमची शिल्लोडमध्ये सभा झाली त्याचवेळी दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांची सभा झाली त्याचवेळी त्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्या उचलताना जे आणखी एक दृश्य समोर आत येताना दिसत आहेत याकडे कशा पद्धतीनं बघता नाही नाही मी त्यांच्या सभेकडे जास्ती लक्ष दिलं नाही पण एक महत्त्वाचं आहे की अजूनही घटनाबाहेर मुख्यमंत्री माझ्या चॅलेंजला उत्तर देऊ न शकलेत मी त्यांना चॅलेंज केले आज देखील आमचा आता संभाजीनगरमध्ये युवा आक्रोश मोर्चा आहे आपल्या राज्यातून वेदांता फॉक्सकॉर निघून गेलं बल्क ड्रग पार्क निघून गेलं मेडिकल डिव्हाइस पार्क निघून गेलं एअरबस टाटा निघून गेलं अनेक अजून एम आय डी सीमध्ये असे इंडस्ट्रीज आहेत जे अजून स्थगित आहेत काही काही लोक आत्ता मला मावळमधली एक बातमी येते की ते इंडस्ट्री एक बंद पडलेली आहे ह्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मी त्यांना चॅलेंज केलं की चला समोरे समोर येऊया समोरे समोर येऊन बोलूया डिबेट करूया चॅनिलच्या समोर येऊया अजूनही मुख्यमंत्र्यांकडून कुठेही त्याच्यावर काही आवाज नाही आला आहे कदाचित त्यांना उद्योगमंत्र्यांना पण प्रॉब्लेममध्ये टाकायचं आहे का हे माहिती नाही पण सहसा असं असतं की एखादा मंत्री अडचणीत आला उत्तर देऊ न शकले तर मुख्यमंत्री येऊन त्यांचं बचाव करतात इथे कुठेही तसं दिसत नाही एकामेकांचा बचाव करताना त्याचबरोबर तुम्ही आता जे शेतकरी संवाद यात्रा काढली जाते अनेक शि शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जात आहेत परंतु ज्यावेळी ठिकाणी निवडले गेले त्यामध्ये अनेक ठिकाणी जी आहेत ती खास करून तुमच्या गटातून फुटून गेलेले जे आमदार आहेत त्यांचे आहेत रायमोलकर असू देत गायकवाड असू देत अशी जे नजर टाकली तर पहिलेच पंधरा आहेत तुम्ही बाकीचे मोजायला गेलात तर ते चाळीस गद्दार आहेत पण एक आहे नक्की की एक खात्री मला पटते की आमचे जिथे जिथे आमदार आहेत तिथे ते आमदार बांधावर गेलेले आहेत ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत काल तुम्ही बघितलं असेल कृषी मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात ते त्या बांधावर गेले नव्हते पंचनामे झालेले नाही आहेत मदत कुठेही गेलेली नाही आहे जर कृषी मंत्र्यांच्याच मतदारसंघात असा हाल असतील तर मग इतरांच्या काय आणि जसं मी सांगितलं ना की गद्दार नुसतं खोक्यांचं राजकारणामध्ये व्यस्त आहेत नुसतं एकामेकांवर आरोप करणं मंत्रिपदं कधी कर मिळतील मंत्रिमंडळाचं एक्सपॅन्शन कधी होईल विस्तार कधी होईल ह्याच्यावरच पूर्ण फोकस आहे जनतेचा आवाज उठवणार कुठेही फोकस नाही आहे दुसरीकडं रा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात सुरू होत झालेली आहे याकडे कशा पद्धतीनं बघता कारण तुम्ही आता महाविकास आघाडीचा घटक म्हणून एकत्र आहात तुम्ही सामील होणार आहात का महाविका त्या भारत जोडो यात्रेमध्ये आपल्याला तारीख कळेल मी जाऊन सामील होणार आहे त्याच्यात काही तासांसाठी सोबत चालणार देखील आहे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा यात्रा ह्या महत्त्वाच्या असतात सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आपण बघत असाल त्यांची यात्रेला केरळ असेल कर्नाटक असेल चांगला रिस्पॉन्स मिळाला महाराष्ट्रात देखील चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि महाविकास आघाडी म्हणून जे काही आम्ही संविधानासाठी एकत्र आलेलो आहे लोकशाहीसाठी एकत्र आलेलो आहे इतर काही वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असू शकतात पण संविधान आणि लोकशाही हे दोन महत्वाचे आपल्या देशातले घटक आहेत देशाचा तो एक पाय आहे आणि त्याच्यासाठी मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो महाविकास आघाडी हा में एक मुंबईत अंधेरी पूर्वची निवडणूक लढवली त्या ठिकाणी चांगलं यश मिळालं आता मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं भाजपच्या वतीनं मुंबई भाजपच्या वतीनं संपूर्ण मुंबईत जागर गाजर यात्रा त्यांची गाजर यात्रा चालली जागर नाही नाही गाजर यात्रा ना ते जसं गाजर देत फिरतात पण महत्वाची गोष्ट हीच आहे की चला तुम्ही यात्रा काढा सगळ्या सभा घ्या आमच्यावर आरोप लावा एकच सोपं चॅलेंज आहे निवडणुका आत्ता लावा महापालिकेच्या मग बघू कोण जिंकतं okay. आहे ओके त्याचबरोबर आशिष शेलार यांनी असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण धर्म मुस्लिमांचं तुष्टीकरण जे आहे आता शिवसेना करू लागलेलं आहे मराठी मतं आणि मुस्लिमांना एकत्र जो आ, एक वेगळा पॅटर्न ठरवू शकतो खास करून शिवसेनेसाठी तो आता भाजपला टोचू लागलेला आहे असं वाटतं मी त्यांना काही उत्तर देत नाही कधीच देत आलेलं नाही कारण मला चिखल्यात हात घालायचे नाही आहेत पण त्यांची जागा त्यांना भाजपनीच दाखवली होती कारण निवडणुकीत अंधेरीच्या फॉर्म भरायला कोणी लावला विड्रॉ कोणी करायला लावला हे सगळं जग जाहीर आहे भाजपमधला अंतर्गत वाद यामुळं समोर आलेला वाटतं तुम्हाला नाही मी कधी दुसऱ्या पक्षाच्या मित्रांच्या परिवाराच्या वादात कधी जात नाही हे माझ्यावर संस्कार नाही आहेत माझे संस्कार एवढेच आहेत की जनतेचा आवाज उठवत राहा त्यांना न्याय मिळवून द्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं अंधेरी पूर्वची निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे त्यातून भाजपनं माघार घेतली हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे परंतु येत्या काळामध्ये भाजप ज्या पद्धतीनं बूथ लेवलला जात आहे त्या ठिकाणी संघटना परत एकदा स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते शिवसेनेच्या वतीनं तशा पद्धतीनं थोडं होताना दिसत नाही आहे काय होईल आगामी काळामध्ये तशा नाही निवडणूक घ्यावा मग कळेल ओके तुमची तयारी पूर्णता मुंबईसाठी असणार तयारी म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून असेल मी पालकमंत्री म्हणून असेल आमच्या सर्व आमदारांनी जर आपण बघितलं त्यावेळेची अडीच वर्षात आम्ही चांगलं काम करून दाखवलेलं आहे सगळ्या नगरसेवकांनी काम केलेलं आहे प्रत्येक मुंबईकरांच्या का काय प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाच्या मनात उद्धव साहेब आहेत हृदयात उद्धव साहेब आहेत आणि ते आपल्याला दिसून येतं मुंबई महापालिकेत तुम्ही अनेक म्हणजे जवळपास अडीच दशक आम्हाला बांधणीसाठी पुढे जायचं एक शेवटचा मुंबई महापालिकेत तुम्ही अडीच दशके एकत्र होता शिवसेना भाजप परंतु आत्ता मात्र त्यांनी म्हणत आहेत की कॅगच्याची चौकशी झाली पाहिजे संपूर्ण आत्तापर्यंत दोन अडीच लाख कोटी रुपये खर्च केले याची सगळी चौकशी झाली त्यावेळी भाजप सत्तेत आहे आत्ता विरोधात आहे आणि त्याची चौकशीची मागणी होते कॅगच्या मार्फत चौकशी देखील केली जाते हे हस्यास्पद आहे खरं तर आणि आम्ही पण चौकशीचं स्वागत करतो चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे मला वाटतं मार्चमध्ये आम्ही देखील सांगितलेलं की पूर्ण बी एम सीचं ऑडिट करू एक महत्त्वाचं आहे की कोविडच्या काळात काम प्रामाणिकपणे झालेलं आहे त्यावेळी हायकोर्टानी सुप्रीम कोर्टानी प्रधानमंत्री महोदयांनी डब्ल्यू एच ओनी सगळ्यांनी जगाने मुंबईचं कौतुक केलं पण मुंबईसोबतच ठाण्याचं आपण चौकशी केली पाहिजे मग पुण्याची केली पाहिजे इतर सगळ्या नागपूरची केली पाहिजे सगळ्याच शहरांची आपण करूया आणि एका प्रकारे त्यावेळच्या एवढी मंत्र्यांना कुठेतरी प्रॉब्लेममध्ये आणण्याचा किंवा आरोप्यांच्या पिंजऱ्यात बसवण्याचा प्रयत्न आहे का हा एक मोठा प्रश्न असू शकतो त्याच्या मागे धन्यवाद सर सुमेश भालेराव सर कृष्णात पाटील झी मिडिया मुंबई मराठ्यांची तळपती तलवा म्हणजे Sit do